श्रीराम समर्थ सहज बोलणे ही तो उपदेश या श्री गोसी गोखले यांच्या पुस्तकामधील खूप सुंदर दोन तीन प्रसंग पाहूयात एक आहे दहा वकिलांचा गुरु बेळगावचे एक प्रसिद्ध वकील विषम ज्वराने आजारी पडले बायकोने श्रींना नवस केला की के हे दुखण्यातून बरे झाल्यावर आपल्या दर्शनास घेऊन येईल त्याप्रमाणे बरे वाटल्यावर श्रींच्या दर्शनास बाई वकिलांना घेऊन आली श्री म्हणाले रामाने आपल्यावर कृपा केली प्रसंग कठीण होता आता रामाला विसरू नये त्यावर वकील म्हणाले रामाने कृपा केली म्हणून मी जगलो याला पुरावा काय देव आहे कशावरून तेव्हा श्री म्हणाले मीच तुम्हाला विचारतो देव नाही कशावरून त्यावर वकील म्हणाले आम्ही कधी देव पाहिला नाही तो जर खरोखर असता तर आम्हाला दिसला असता तेव्हा श्री म्हणाले वकील साहेब तुमचे हे म्हणणे पटण्यासारखे नाही जे आपल्याला दिसत नाही ते नाहीच असे कसे म्हणता येईल पृथ्वीचा मध्य तुम्हाला दिसत नाही हिमालयाचे गौरीशंकर तुम्हाला दिसत नाही समुद्राच्या तळाशी वावरणारे मोठे मासे तुम्हाला दिसत नाहीत तुमचा मेंदू तुम्हाला दिसत नाही म्हणून या गोष्टींना अस्तित्वच नाही असे तुम्ही म्हणता काय त्यावर वकील म्हणाले गौरी शंकर कुणीतरी पाहिले आहे त्यांच्या सांगण्यावर आपण विश्वास ठेवून चालतो त्यावर श्री लगेच म्हणाले हेच माझे म्हणणे आहे व्यवहारात जर असा विश्वास ठेवून जीवन चालते मग संतांनी काय पाप केले ते नेहमीच सांगतात की देव आहे आम्ही त्याचे दर्शन घेतले आहे या त्यांच्या सांगण्यावर आपण का विश्वास ठेवू नये संत हे तुमच्या आमच्यापेक्षा निस्वार्थी असतात असे त्यांच्या चरित्रावरून आपणास दिसते मग सांगा त्यांचे म्हणणे खरे मानावे की नाही वकील एकदम कुंठित झाला काय बोलावे हे सुचे ना त्यावर श्री त्याच्या कानात म्हणाले हे पहा तुमच्यासारख्या दहा वकिलांचं मी गुरु आहे श्रींना साष्टांग नमस्कार घालून त्यांचा अनुग्रह घेऊन ते घरी गेले पुढील प्रसंग आहे ती बाबा बेलसरे बाबा श्री गुरुदेव रानडे यांच्याकडे गेले असता त्यांचा तीन कपाटे भरलेला प्रचंड ग्रंथसंग्रह पाहिला पुस्तकावर धूळ जमली होती त्याबद्दल त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले अहो नामाची खरी गोडी लागली की पुस्तकात काय आहे त्या नुसत्या पत्रावळी आहेत हे खरे आहे त्यावर ती बाबा म्हणाले बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून नाम घ्यावे एकसारखे नामाचे माप टाकीत राहिले पाहिजे भले आपले माप गळखे असेल पण एकसारखे टाकीत राहिले पाहिजे म्हणजे गुरूंनाच दया येईल नामात जीव रंगून जाऊ दे अशी एकसारखी श्रींना प्रार्थना करावी नाम आणि श्री महाराज एकच आहेत असे श्री ब्रह्मानंद महाराज म्हणायचे नामाला प्रार्थनेची जोड द्यावी प्रार्थना ही कवाईत न होता तळमळून झाली पाहिजे त्याच्यासाठी रडले पाहिजे प्रार्थना हे आपले शस्त्र आहे असे श्री नेहमी म्हणत नाम टिकवण्यासाठी तळमळ आणि प्रार्थना यांचा फार उपयोग होतो हा हाती धरूनिया हे नुसते काव्य नव्हे हा तुकाराम महाराजांचा अनुभव आहे असे श्री म्हणत पुढील प्रसंग आहे वाचासिद्धी स्त्रीच्याबद्दल सांगताना ती बाबांना गहिवरून येई ते म्हणाले श्रीनी मला दोन गोष्टी बजावून सांगितल्या एक वर्षभर शक्य तितके जास्त नामस्मरण करीत राहायचे आणि खोटे बोलायचे नाही हे जमले तर सिद्धी प्राप्त होईल शक्य वाटेल तर हे करावे नाही तर एक वर्षभर शक्य तितके नामस्मरण जास्त करावे आणि शक्य तेवढे मौन पाळावे व्यवहारात आपल्याला प्रत्येक वेळी खरे बोलणे शक्य नसते अशावेळी मौन ठेवावे त्याचप्रमाणे व्यवहारात काही वेळेला खोटे बोलावे लागेल पण तसे न करताना द्वेष मत्सर वाढवणे दुसऱ्याचे नुकसान व्हावे हा हेतू नसावा साधनाला मदत होण्यासाठी यापैकी कोणते शक्य आहे ते करावे पुढील प्रसंग आहे गीतेतील नववा अध्याय एकदा ती बाबांना श्रींना एकदा ती बाबांनी श्रींना विचारले गीतेमधील नवव्या अध्यायाला का जास्त महत्त्व आहे ते आपण समजावून सांगा त्यावर श्री म्हणाले काढा ज्ञानेश्वरी आणि वाचा काही ओव्या वाचल्यावर त्यात दोन तीन दृष्टांत दिलेले आढळले एक मूल बापाच्या ताटात जेवताना बापालाच भरवू लागते आणि तो त्याचे कौतुक करतो दोन आम्हाला गोड करून घ्या असे आधरणातल्या तांदळांना विनवावे लागत नाही तीन कळसूत्री भावली सूत्रधाराला असे नाचो तसे नाचो अशी विनंती करीत नाही एवढे ऐकल्यावर श्री महाराज म्हणाले एवढे लक्षात ठेवले की त्यात सर्व काही आले पुढील प्रसंग आहे अनुसंधान एकदा ती तात्यासाहेबांना एकाने विचारले आपण पेटीवर इतके काय सांगत असता त्यावरती तात्यासाहेब म्हणाले केशवरावांना विचारा ती बाबांना विचारल्यावर ते म्हणाले आपण श्रींनाच हे विचारू श्रींना विचारल्यावर श्री म्हणाले एक वैद्य होता तो त्याच्याकडे येणाऱ्या रोगांना औषध देत असे कोणाला दुधातून कोणाला तुपातून कोणाला मधातून औषध घ्यायला सांगत असे एकदा त्याचा मुलगा आजारी पडला तेव्हा त्याने एक चिमूट औषधी भस्म दिले तेवढ्याने मुलगा बरा झाला तसे मी इतर सर्वांना नामस्मरण करा अखंड जप करा इत्यादी सांगतो पण अगदी माझे असे जे आहेत त्यांना फक्त अनुसंधान ठेवा म्हणून सांगतो अनुसंधान हेच सर्व साधनांचे मर्म आहे पुढील प्रसंग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।